हाय फ्रेंड्स, वेलकम टू नूतन्स कुकिंग। आज आपण बनवणार आहोत आलू पालक। त्यासाठी लागणारे साहित्य, एक पालकची जुडी, ती छान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। दोन मध्यम आकाराचे बटाटे, दोन मध्यम आकाराचे कांदे, एक चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी, आलं, दोन मोठे चमचे तेल आणि गरम मसाला। आता सगळ्यात आधी आपण पालक थोडं गरम पाण्यातनं काढून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे, त्यात पाणी, आता गरम झालेलं आहे। आता यात आपण पालकाची पानं घालणार आहोत। आता हे पानं आपण 2 ते 3 मिनिटं गरम पाण्यातच ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, पालकी छान आता हे झालेलं आहे। आता हे आपण काढून घ्यायचं आहे। आता पालक गरम पाण्यात न काढून तो लगेच गार पाण्यात घालायचा आहे, जेणेकरून आपल्या पालकचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो। आता पालक गार पाण्यात न काढून मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे। आता या पालकची मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता पालकची छान पेस्ट करून झालेली आहे। आता मी जे 2 बटाटे घेतले होते त्याचे मी साल काढून थोडे असे चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे मी पॅनवर थोडेसे शॉलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर वेळ नसेल किंवा आवडत नसेल तर डायरेक्ट असेच आपल्या आलू पालकमध्ये घातले तरी चालेल। आता बटाटे थोडे शॅलो फ्राय करण्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलाय। आता यात थोडंसं तेल, आता यावर एक एक करून असे बटाटे छान हे करून घ्यायचे। असे बटाटे घातले की ते चवीलाही छान लागतात। आता हे बटाटे चारही बाजूने छान फ्राय होईपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया। मी आता याला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करते, कमी गॅसवरच आपण हे छान फ्राय होऊ द्यायचे। आता बटाटे फ्राय होईपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया। आता त्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवून घेतले, त्यात तेल, तेल गरम झालं की यात जिरं घालायचं आहे। जिरं छान परतून झालं की यात आपण जे कांदे घेतले होते ते बारीक चिरलेले घालायचे। आता यात कांदा, कांदा छान गुलाबीसर परतून द्यायचा आहे। आता कांदा छान गुलाबीसर परतून झालाय। आता यात आपण जे आलं आणि लसूण घेतलं होतं त्याची पेस्ट घालायची आहे। हवं असेल तर यात एक हिरवी मिरची ती चिरून घातली तरी छान घालतं। आता हे छान परतून घ्यायचं आहे। आलं लसूण छान परतून झाले की यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला हे सगळे छान परतून घ्यायचे। आता यात पालकची प्युरी घालायची आहे, ती पण छान परतून घ्यायची आहे। आता पालकमध्ये टाकण्यासाठी आपण जे बटाटे घेतले होते ते पण छान मस्तपैकी फ्राय झालेले आहेत। आता हे पण त्या पालकच्या ह्याच्यात घालून घ्यायचे। छान परतून घ्यायचे। आता यात चवीनुसार मीठ, जर आपल्याला यात थोडी ग्रेव्ही हवी असेल तर यात आता पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला हवं तेवढं ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे। जर असंच नको असेल ग्रेव्ही तर नाही घातलं तरी चालेल। आता 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत, आपलं आलू पालक छान रेडी आहे। आता यात वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आता आपण हे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तयार आहे आपलं आलू पालक।
वरून मी थोडं फ्रेश क्रीमने गार्निश केलं आहे.